सत्ता हे साधन नसून गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाचं प्रतिबिंब आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सक् शक्तीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असून जनतेच्या विकासाची कामं करताना कधी हार कधी जीत होत असते पण महाडी कुटुंबियांनी सत्तेसाठी कधीच राजकारण केलं नाही यांनी सामान्य लोकांसाठी महाडी कुटुंबियांनी महापौर कोविड नैसर्गिक आपत्ती गोरगरिबांना मदतीचा हात दिलाय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं करवीर तालुक्यातील उचगाव येथे भाजप पक्षपदाधिकारी व एनडी ग्रुपच्या वतीनं खासदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले राजेंद्र सकपाळ दत्तात्रेय तोरसकर सुहास पाटील माजी सरपंच अनिल शिंदे यांनी मनोगता व्यक्त केली खासदार महाडिक यांच्या हस्ते एनडी ग्रुपच्या वतीनं बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं तसेच यावेळी आरोग्य जनजागृतीसाठी योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते राज्यस्तरीय मुद्गल फिरवणे स्पर्धेत जयवंत पाटील व अनिता पाटील शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल कदम जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त पूर्वा माणकर उजगाव ट्रॅफिक नियंत्रणसाठी स्वयंसेवक राजू राठोड दिलीप कार्वेकर रुग्णवाहिकेसाठी मानवसेवा करणारे दीपक मदुगडे रुपेश परिट सागर मधुगडे अविनाश माने अर्जुन मधुगडे रवी माने या गुणवंतांचा खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमास एन डी वायंगडे अभिजित पाटील उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय यादव संगीता दळवी कल्याण वायंगडे मालिंग जंगम राजेंद्र हेगडे युवराज अडवाणी रुपेश परीट शिवाजी यादव सिकंदर सलगर निवास यम यमग्रणी संदीप कुंभार सदाशिव पाटील उमेश देशमुख विक्रम मोहिते यांच्यासह ग्रामस्थ महिला युवक एनडी ग्रुपचे व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद थोरात यांनी सूत्रसंचालन केलं ग्रामपंचायत सदस्य रमेश वाईंगडे यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी करवीरहून राजेंद्र ढाले